काँग्रेस मध्ये राष्ट्रीय नेतृत्व त्यावर आक्षेप कशाला असा सवाल नाना पटोले यांनी संजय राऊतांना विचारलेला आहे. दिल्लीला हायकमांड म्हणून दिल्लीला विचारतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेस नेतृत्वावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप का घेतला असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलेलं आहे. झी 24 तासच्या जाहीर सभा या कार्यक्रमातून त्यांनी हे उत्तर दिले. लेवलवर असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर दूध द्यावं लागतं, तर त्यांची ती अडचण. आमची लिडरशिप ही राष्ट्रीय लेवलवर असल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर दूध द्यावं लागतं, तर त्यांची ती अडचण असेल तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही जी काही स्थिती असेल ती स्थिती आमच्या हायकमांडला अवगत करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही ती केली तर त्याला कोणाचा विरोध राहावा हे मला काही कळायला कारण नाही. आणि मी काल संध्याकाळी आमची मीटिंग झाल्यानंतर आपल्या माध्यमाच्या समोर येऊन मी त्यावेळेस सांगितलं की आमचं जी जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो आजही सकारात्मक चर्चा झाली आणि जे काही राहिलेलं आहे ते सगळी माहिती आम्ही हायकमांडला कळवलेली आहे. आणि आत्ता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब हे त्यावेळी चर्चा करतील आणि जो निर्णय हायकमांड करेल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील असं संध्याकाळी मी सांगितलं. काल सकाळी 9:30 वाजता जे काही होतं ते तुम्ही दिवसभर चालवता. दरम्यान संजय राऊत काय म्हणाले होते पाहूयात. टाइम कम है बहुत, तो महाराष्ट्र के नेता है वो निर्णय लेने में सक्षम नहीं है ऐसा मुझे लगता है कि बार बार उनको दिल्ली में लिस्ट भेजनी पड़ती है, फिर चर्चा होती है. अब वो समय निकल चुका है. हम चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये फैसला हो जाए.